सदू, निलेश आणि संदेश तिघेही चेतनच्या घराबाहेर उभे राहून त्याला हक्का मारत होते. चेतन त्याची 12वीची परीक्षा झाल्यावर इकडे मामाच्या गावी राहायला आला होता. त्या 1-2 महिन्यांच्या काळामध्ये चेतन आणि त्या गावच्या मित्रांची चांगलीच गट्टी जमली होती. तर नेहमीप्रमाणे ते त्याला नदीवर आंघोळीसाठी बोलवायला आले होते. त्या मुलांच्या त्या हाका ऐकून चेतनची आजी घराबाहेर आली आणि त्या मुलांना सांगू लागली, अरे पोरांनो, आज चेतनचा 12वीचा निकाल आहे, त्याची चिंता लागून राहिली आहे त्याला. तो आणि त्याचा मामा निकाल पाहत आहेत, या आत या, तुम्ही पण जरा त्याला समजवा, उगाच घाबरला आहे तो. असे बोलून आजीने त्या तिघांना घरात बोलावले. घरात चेतन जरा टेन्शनमध्ये बसून सारखा मोबाईलवर रिझल्टची वेबसाईट चेक करत होता. तसे ते तिघेही चेतनला धीर देऊ लागले, अरे घाबरतोस कसला, एवढा हुशार आहेस तू, होशील रे चांगल्या टक्क्यांनी पास. ते तिघेही चेतनला समजवत होते. तो चेतनचा मामा पटकन बोलला, चेतन अरे माझ्या फोनवर ओपन झाला रे निकाल, हा बघ. तसं चेतन मामाच्या फोनवर तसा निकाल पाहू लागला आणि पुढच्या क्षणी चेतन आनंदाने जोरात ओरडला, अगं आजे मी पास झालो ग, 80%, मामा 80% मिळाले मला, अरे सदू, निल्या, संदेश, मी पास झालो चांगल्या टक्क्यांनी. चेतनचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. घरातील सर्व चेतनचं कौतुक करत होते. असंच मग निकाल लागल्यावर काही वेळाने ते सर्व मित्र नदीवर आंघोळीसाठी जाऊ लागले. तेव्हाच वाटेत त्या सर्वांनी त्या रात्री चेतनच्या त्या पास होण्याची पार्टी करण्याचे ठरवले. चेतननेही त्यांना होकार दिला. तसं मग त्या रात्री निलेशच्या शेतावर त्या लोकांनी पार्टी करण्याचा बेत आखला. असाच मग काही वेळ निघून गेला, रात्र झाली. तसे ते सगळे निलेशच्या घराजवळ भेटले. सोबतीला गावातले आणखीन 3-4 मित्र आले होते. तसं मग ते 7-8 जण निलेशच्या शेतावर जाऊ लागले. निलेशने घरातून गावठी चिकन बनवून आणले होते. चेतनने भाकऱ्या आणि मटणाचं सुक्क आणलं होतं. गावातील आणखी एकाने तंदुरी बनवण्याचे सामान आणले होते. असंच मग तो 15-20 मिनिटांचा प्रवास करून ते सर्व त्या शेतावर पोहोचले. शेतात रात्रीचं राखण करण्यासाठी निलेशने अगोदरच तिकडे एक छोटीशी झोपडी बांधली होती. तिकडे पोहोचल्यावर निलेशने त्या झोपडीतील तो चार्जिंगचा बल्ब चालू केला. तसं मग त्या बल्बच्या प्रकाशाने तो आजूबाजूचा काळोख जरा कमी झाला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. निलेशने तिकडे चूल बांधून जेवण गरम करायला घेतलं होतं आणि बाजूलाच तंदुरी बनवण्याचे काम चालू केले होते. बाकी सर्व मस्त आपापसात गप्पा मारत बसले होते. आता काही आठवड्यांनी ॲडमिशनसाठी चेतनला पुन्हा मुंबईला जावं लागणार होतं. त्यामुळे चेतनसुद्धा गावातील ते मित्रांसोबतचे क्षण मस्त एन्जॉय करत होता. चिकन गरम करताना त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता. अरे निल्या, वास तर मस्तच येतोय रे, काकींनी लय झाक चिकन बनवलं असणार राव, संदेश बोलला. असाच काही वेळ निघून गेला. थोड्या वेळाने त्यांनी जेवणाला सुरुवात केली. सर्वांना चांगली भूक लागली होती, त्यामुळे त्या सर्वांनी जेवणावर ताव मारला होता. तसं मग जेवण उरकल्यावर त्यांनी त्या शेतावरच्या झोपडीमध्ये झोपण्याची सोय केली होती. पण त्यापूर्वी त्यांनी सर्व जेवणाचे सामान आवरून ठेवलं. तसं मग सदू ते काही उरलेलं जेवण आणि त्या सर्वांनी खाऊन टाकलेल्या हड्ड्या वगैरे ते सगळं उष्ट जेवण घेऊन शेताच्या एका कोपऱ्यात ते टाकण्यासाठी घेऊन आला. कोणीतरी प्राणी वगैरे येऊन ते खाऊन जाईल या उद्देशाने त्यांनी ते उरलेलं जेवण व सर्व उष्ट अन्न शेतात एका कोपऱ्यात टाकण्याचे ठरवले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. सदू ते टाकण्यासाठी तिकडे एकटाच आला होता. बाकी सर्व त्या झोपडीत बसून अशाच गप्पा गोष्टी करत होते. पण आता बराच वेळ झाला होता, सदू परत झोपडीजवळ आला नव्हता. त्यामुळे सगळेच जण जरा टेन्शनमध्ये आले. सदू राहिला कुठे रे, इतक्यात यायला पाहिजे होता तो, चल आपण जाऊन बघून येऊयात त्याला, निले संदेशला बोलला. तसे ते दोघे हातात बॅटरी घेऊन त्या शेतातल्या कोपऱ्याजवळ जाऊ लागले. ते दोघेही तिकडे येऊन सदूला हक्का मारू लागले. पण तेव्हाच त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात समोर जे काही पाहिलं त्याने ते दोघे पुरते हादरले. समोर तिकडे सदू ते सर्व टाकायला आणलेलं उरलेलं जेवण आणि ते उष्ट अन्न अगदी अदाशासारखा खात होता. आपल्या दातांनी तो त्या हड्ड्या जोर जोरात चावत होता आणि दोन्ही हातांनी त्या जेवणाचे घास तोंडात कोंबत होता.
समोर सदूची ती हालत पाहून निलेशने त्याला आवाज दिला, अरे सदू काय करतो आहेस तू, हे वेळ लागलाय का तुला? तसं त्या सदूने पटकन आपली मान वर केली आणि तो निलेश आणि संदेशकडे पाहू लागला. पण त्यावेळी सदूचे ते रूप पाहून निलेश आणि संदेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते, चेहऱ्याला सगळं अन्न चिकटलं होतं आणि तसाच एखाद्या राक्षसासारखा विक्षिप्तपणे हसत तो वेगळ्याच आवाजात बोलू लागला. मला तुम्ही उष्ट अन्न दिलात, नाही सोडणार मी तुम्हाला. आता तुमच्या या मित्राला सुद्धा विसरून जा तुम्ही. असे बोलून तो पछाडलेला सदू धावत उड्या मारत त्या समोरच्या अंधारात कुठेतरी गायब झाला. काही वेळापूर्वी त्यांनी काय पाहिलं, सदूला नेमकं काय झालं होतं, निलेश आणि संदेशला काहीच कळत नव्हतं. ते तसंच धावत त्या झोपडीजवळ आले आणि त्यांनी सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. तसे मग ते सगळे सदू ज्या दिशेला पळत गेला तिकडे त्याला शोधायला निघाले. सदूचा तो अवतार पाहून संदेश तर पुरता घाबरला होता. ते त्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात वाट काढत सदूला शोधत होते. निलेश त्याला जोरजोरात हाका मारत होता. तेव्हाच एका ठिकाणी त्या जंगलाच्या सुरुवातीला त्यांना सदू उभा असलेला दिसला. तो त्याची मान खाली करून त्या जंगलाच्या वाटेवर उभा होता. पण जसे ते सगळे त्याच्याजवळ जाणार तोच तो पुन्हा धावत त्या जंगलामध्ये शिरला आणि त्या काळोखाने गिळून टाकलेल्या त्या घनदाट अरण्यात तो कुठेतरी दिसेनासा झाला. तसं ते सगळे त्या जंगलाच्या आत जाणार तोच चेतन जागीच थांबला आणि त्या सर्वांना तो सांगू लागला, थांबा आपण आधी गावात जाऊन काही मदत मिळते का ते पाहूयात आणि मग त्या जंगलात जाऊ. आपण मुलंच असं रात्री या जंगलात जाणे योग्य नाही आणि सदूची ती हालत पाहता मला तरी हे सगळं अमानवीय वाटत आहे. तसं त्या सर्वांना चेतनचे बोलणे पटले आणि ते सर्व धावत गावी निघून आले. त्यांनी गावातल्यांना शेतावर झालेल्या त्या प्रसंगाची माहिती दिली आणि सदू त्या जंगलात पळून गेल्याचे सांगितले. तसं मग चेतनचा मामा, गावातील काही लोक आणि गावातील मंदिरातील पुजारी त्या मुलांसोबत जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. जंगलात जाण्यापूर्वी त्या सर्वांनी गावच्या गावदेवीचं दर्शन घेतलं आणि सदू सुखरूप मिळावा यासाठी गारानं घातलं. रात्रीचा एक वाजून गेला होता. ते सर्व त्या जंगलामध्ये सदूला शोधत होते. आजूबाजूला किर्र शांतता पसरली होती. मध्येच येणारा तो रातकिड्यांचा आवाज त्या शांततेत भीती निर्माण करत होता. असंच त्या सदूला शोधत ते सर्व आता जंगलाच्या मधोमध येऊन पोहोचले आणि तेव्हाच त्यांना सदू तिकडच्या एका झाडाला उलटा लटकलेला दिसला. त्या लोकांना तिकडे आलेलं पाहून तो विक्षिप्तपणे हसत बोलू लागला, अडकलात अडकलात तुम्ही सर्व, माझ्या या मायाजाळातून कोणी सुटू शकणार नाही, सर्वांचा जीव घेणार मी. तेव्हाच ते पुजारी पुढे आले आणि त्यांनी स्वतःसोबत आणलेला तो देवीचा पवित्र भंडारा सदूच्या दिशेने उधळला. तसं किंचाळत सदू त्या झाडावरून खाली कोसळला. पकडा रे त्याला आणि काहीही झाले तरी त्याला सोडू नका. हा जर आता आपल्या हातून सुटला ना तर मात्र आपल्याला सदू परत भेटणार नाही. ह्याला पकडून आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये घेऊन चला, तिकडेच मी त्याचं हे भूत उतरवतो, तो पुजारी बोलला. तसं मग ते गावकरी सदूला पकडून गावदेवीच्या मंदिराकडे घेऊन जाऊ लागले. सदू जोरजोरात किंचाळत त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. सदूचा अवतार पाहून ते सर्वच जण घाबरले होते. तो एकटा सदू त्या सर्वांना सावरला जात नव्हता. पण काही झालं तरी त्याला तावडीतून सोडायचे नाही असे पुजाऱ्यांनी सांगितले होते. तसं कसंबसं मोठ्या मुश्किलीने त्यांनी सदूला गावदेवीच्या मंदिरापाशी आणले. मग त्या पुजाऱ्यांनी देवीचा भंडारा सदूच्या कपाळी लावला आणि ते विचारू लागले, कोण आहेस तू आणि या निष्पाप मुलाला का धरलं आहेस? याला सोडून दे नाहीतर तुझा कायमचा नायनाट करून टाकेन. असे बोलून ते पुजारी सदूच्या अंगात शिरलेल्या त्या आत्म्याला प्रश्न विचारू लागले. तसा तो आत्मा विवळत बोलू लागला, मला माझा घास दिला नाही या पोरांनी, त्या जागी उष्ट आणि उरलेलं जेवण त्या लोकांनी तिकडे आणून टाकलं. काल रात्री शेतावरच्या त्या मांसाहाराच्या वासाने मी तिकडे आकर्षित झालो होतो.
नेहमीप्रमाणे जसे लोक जेवणापूर्वी काही घास बाजूला काढून ठेवतात तशी मला अपेक्षा होती, पण या मुलांनी मात्र तसे काहीच केले नाही। उलट शेवटी ते उरलेलं आणि उष्ट अन्न त्यांनी तिकडे बाजूला ठेवलं, म्हणूनच मी क्रोधित होऊन ह्याला धरला आहे। त्या आत्म्याकडून ते सगळं ऐकून त्या गावातल्यांना मुलांची चूक कळली। तसं ते पुजारी पुढे बोलले, त्या अजान मुलांची चूक झाली, त्यांना या चालीरीती माहीत नव्हत्या। तू आता ह्याला सोड, उद्या रात्री तुला तुझा मान जंगलाच्या सुरुवातीच्या वाटेवर पोहोचवण्यात येईल। तसं मग त्या पुजाऱ्यावर विश्वास ठेवून त्या अतृप्त आत्म्याने सदूचे शरीर सोडले। तसं सदू खाली कोसळला। मग पुढच्या रात्री गावातल्यांनी त्या आत्म्याला त्याचा मान देऊ केला आणि त्यानंतर मात्र सदूला पुन्हा त्या आत्म्याचा त्रास कधीच झाला नाही।